माझा मित्र ब्लॉक झाल्यावर एकच गाणं म्हणतो, हे जानू का ग असं ब्लॉक केलंस, काढ की ब्लॉक लिस्ट मधन, तुझ्या मोबाईलला रिचार्ज करतो की ग जानू। आजच्या पिढीला मोबाईलची एवढी सवय लागली ना, मोबाईल जर रिपेअरिंगला टाकलं ना असं वाटतं की भावाला आयसीयूला टाकलंय। भाऊ आता शिंबड पुसायला लागलाय आणि भाऊ स्टेटसला काय ठेवतो, इथे बोलते घोडा क्या बरेच जण तुम्हाला मारतील, तुमच्यासोबत भांडण पण करतील, तुम्हाला शिव्या पण देतील, तुम्ही फक्त त्यांना हे दारे शंकर पाळ्या म्हणून पुढे जावा। शंकर पाळ्या अर्कोणाचं पोर गैरे लहानपणी ऐकलेली एक सर्वात खोटी गोष्ट, फक्त 10वी पर्यंत अभ्यास कर नंतर काय मज्जाच मज्जा। ती मला म्हणली तुला माझे फिलिंग्सच कळत नाही। अगं बाई मला माझा अक्षर कळत नाही, तू कुठे फिलिंगची पिपणी वाजवती, शिपुर्डिया घरी घेऊन जा। पाहुण्यांच्या घरी वरण भाताचं जेवण असलं ना तर घरचे आम्हाला पाठवतात आणि मटणाचं जेवण असल्यावर घरचे म्हणतात बाळा तू नको जाऊ आम्ही नाही गेलो त्यांना लय रागेल। जर मामांनी मुलगी द्यायला नकार दिला ना तर दुसऱ्या दिवशी आईला लगेच माहेरी पाठवायचं वाटणी मागण्यासाठी। बऱ्या बऱ्या रंगाची मामाची पोरगी, खर तर तिची पानाची टपरी नव्हती तरी ती चुना लावून गेली। तुम चांद की ठंडी रोशनी सी, मैं सूर्य देव का ताप प्रिय, तुम मेरे बच्चों की अम्मा मैं उनका बाप प्रिय। एखाद्याच्या लग्नात गेल्यावर मुली वाव किती छान कपल आहे आणि पोर मायला या चिवत्याला एवढी भारी बायको कस काय भेटली। पगारवाढी मेवणी सारखी असते, येईपर्यंत उत्साह हाताला काही लागतच नाही। मग येई ना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायको। दीदीला नीट घरचे ऍक्टिव्ह घेऊन देत नाही आणि दीदी बाबूला काय म्हणते तू की एटीएम घे, वा रे दीदी। तुझ्या आठवण येते इतक्याला मालोय की घरी सोडायला रिक्षावाला पण 500 रुपये मागतोय। काही लोकांना देवांनी वरदान दिलेलं असतं, किती जरी खाल्लं ना तर तब्येत वाढत नाही। नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी नव्हे तर लग्नाला मुलगी भेटण्यासाठी केलेली धडपड, बरोबर ना? आणि हा लाईफ सेटल तर पोरगी भेटल। हे बबडे आय लव्ह यू बोल ना मला, माझ्या राग आले बघू नकोस, तुला माहिती नाही मी तुला गा भरतो।